मित्रांनो, एमबीए स्कूलच्या ऑनलाईन क्लास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पहा, आपण इयत्ता 4वीतील पाठ क्रमांक 5 मला शिकायचं हा पाहत आहोत। कालच्या त्या सीरीज मध्ये आपण काय पाहिलं, सुलभा व सखारा हे दोघं शेतकरी कुटुंब होतं पहा, आणि त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी आणि पिंटू नावाचा एक मुलगा असतो पहा। त्यांच्या गावामध्ये 4वीपर्यंतची शाळा असते, म्हणून स्नेहा नावाची जी मुलगी असते तिला पुढे शिकण्याची इच्छा असते, पण तिचे वडील तिला 5व्या वर्गात जाण्यासाठी दुसऱ्या गावाला शिकायला पाठवतील का, यामुळे ती काय होती, खूप नाराज होती, चिंतेत होती, ती रडत। एका दिवशी काय झालं, याच विचारामध्ये ती काय करत होती, घरामध्ये रडत बसत होती। इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे पहा, मग त्याच्या समोरचा भाग आपण आता पाहणार आहोत। पहा, वर्गामधल्या बबलीनं 5वी मा नाव टाकाय गये, म्हणून मी नाव टाका 5वी मा, ओ माय माने पुढे शिकाना शे, माने शिकू द्या न, तेवढ्या हातपाय धुवून सखारा तिथे आला। स्नेहा तुले 4थी लावून शिकाडत, आते आणखी पुढे शेतीसर काय करशील तू, आपली परिस्थिती अशी गरिबीनी, बरगावले कसा घालू तुले, एसटी मा ये जा करणी पडी, तनमपेक्षा आते शाय बंद, घर बशी सर धाकला भाऊने संभाळ, समजलं का तुले, सखाराम थोड्या रागातच म्हणाला। पहा, या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय, सुलभा आणि तिचा भाऊ घराच्या बाहेर खेळताना दिसत आहे, आणि तिचे वडील सखाराम काय करतात, एकमेकांना बोलताना दिसत आहेत पहा, ती तिच्या वडिलांकडे बोट करून काहीतरी बोलताना दिसत आहे पहा। तर पहा, हा जो भाग आहे पाठाचा याचा आपण आता स्पष्टीकरण पाहणार आहोत। पहा, बबली रडलेल्या आवाजात बोलू लागली, रडलेल्या आवाजात म्हणजे ती रडत होती, जेव्हा तिचे आई वडील घरी आले होते तेव्हा ती घरामध्ये रडत बसलेली होती। पहा, आता ही जी भाषा आहे, ही जी खालची भाषा आहे, ती कोणती भाषा आहे, बोली भाषा आहे त्या लोकांची। पहा, ही जी भाषा आहे ती कोणती बोली भाषा आहे, ही जी खानदेशी भाषा आहे। पहा, वर्गामधल्या बबलीनं 5वी मा नाव टाकाय गये, पहा या शब्दाचा अर्थ काय आहे, वर्गामधल्या बबलीनं 5वी मा म्हणजे 5व्या वर्गात नाव टाकाय गये, नाव टाकाय गये म्हणजे नाव टाकलेलं आहे, वर्गातल्या बबलीचं 5व्या वर्गात नाव टाकलेलं आहे। मनंबी नाव टाका, मनंबी म्हणजे माझं पण नाव टाका 5वी मा, 5वी मा म्हणजे 5व्या वर्गात, ओ माय माले पुढे शिकाना शे, ओ माय म्हणजे ए आई मला पुढे शिकायचं आहे, माले पुढे शिकाना शे म्हणजे मला पुढे शिकायचं आहे। पहा, माले शिकू द्या ना, माले शिकू द्या म्हणजे मला शिकू द्या असं तिच्या आईला आणि वडिलांना म्हणाली। पहा, तेवढ्यात आत्ता घेऊन सखाराम तिथे आला, नंतर काय झालं, पहा, स्नेहा तुले 4थी लावून शिकाड, आते आणखीन पुढे शेती सण काय करशील तू, तिचे वडील तेवढ्यात तिथे आले आणि काय म्हणाले तिला, स्नेहा तुला आम्ही 4थी लावू म्हणजे 4थीपर्यंत शिकाड म्हणजे शिकवलेलं आहे, आता आणखीन पुढे शेती सण काय करशील तू, म्हणजे आणखीन पुढे शिकून तू काय करणार आहेस, तुला 4थीपर्यंत आम्ही शिकवलेलं आहे, एवढं बरं झालं ठीक आहे। नंतर पहा, आपली परिस्थिती अशी गरिबीने, वरगावले कसा घालू तुले, आपली परिस्थिती अशी गरिबीने म्हणजे आपण गरीब आहोत, आपण काय आहोत, गरीब आहोत, आणि तुला परगावले म्हणजे, परगावले म्हणजे दुसऱ्या गावाला, दुसऱ्या गावाला शिक्षणासाठी कसं पाठवू तुला, धाडू तुला म्हणजे कसं पाठवू, एसटीमा ये जा करणी पडेल, एसटीमा ये जा करणी पडेल म्हणजे तुला शिक्षणासाठी बाहेर गावाला जाण्यासाठी बसने एसटीने येणं जाणं करावं लागेल। मग पहा, तरणपेक्षा आते शाळा बंद, घरी बशी सण धाकला भाऊने संभाळ। पहा, तरणपेक्षा म्हणजे त्यापेक्षा, आता शाळा बंद, घर बशी सण आणि धाकला भाऊने संभाळ म्हणजे तुझा धाकला भाऊ म्हणजे लहान, धाकला शब्दाचा अर्थ काय, तुझ्या लहान्या भावाला घरी बसून तू सांभाळ, दुसऱ्या शाळेत दुसऱ्या गावाला जाण्यापेक्षा काय करतो आता, घरी बस, तुझी शाळा आता बंद। पहा, सखाराम थोड्या रागातच म्हणाला, म्हणजे तिचे वडील रागात म्हणाले, कारण त्यांची इच्छा नव्हती की तिला 5व्या वर्गामध्ये शिकवण्यासाठी बाहेर गावाला आपण पाठवावं असं तिच्या वडिलांच्या मनात नव्हतं, म्हणून त्यांनी तिला रागावून म्हटलं। पहा, या एवढा पाठ पाहिलेला आहे, त्या पाठावर एक काही शब्द आहेत, पाठ 5वा मला शिकायचंय। आता हे जे शब्द आहेत ते कोणत्या भाषेतले आहेत, खानदेशी भाषेतले आहेत, म्हणजे स्नेहाची भाषा बोलायची त्या भाषेतले शब्द आहेत। पहा, 5वी मा म्हणजे 5वीला, मनंबी म्हणजे माझं पण, शिकानशे म्हणजे शिकायचंय, 4थी लावू म्हणजे 4थीपर्यंत, शिकाड म्हणजे शिकवलं, धाकला लहान, सांभाळ तनमपेक्षा त्यापेक्षा, हे या शब्दांचे अर्थ आहेत। त्यानंतर काही जोडाक्षर आहेत, कष्टाळू, पुन्हा ताना, अभ्यासू, परिस्थिती, कोपऱ्यात, कष्टाळू म्हणजे मेहनती, पुन्हा तानात म्हणजे उन्हामध्ये त्याचे आईवडील काय करायचे, मेहनत करायची म्हणजे कामं करायची शेतामध्ये, अभ्यासू म्हणजे खूप अभ्यास करणारी मुलगी। पहा, हे जे शब्द आहेत ते काय करायचे, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आणि वाचायचे। थँक्यू।